छात्रवीर प्रतिष्ठान सोलापूर तर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराजांच्या जयंतीच्या मिरवणुकीचा पूर्ण खर्च टाळून तो खर्च दुष्काळग्रस्त भागातील चारा छावण्यातील जनावरांसाठी मोफत चारा पाण्याची सोय करून या वेळेची छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती म्हणजेच रयतेच्या राजाची जयंती रयतेसाठी साजरी करण्याचा सामाजिक उपक्रम छात्रवीर प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आला आहे. छात्रवीर प्रतिष्ठानतर्फे सर्व मित्र परिवार मंडळ प्रतिष्ठान सामाजिक कार्यकर्ते उद्योजक व सर्व बांधवांना या उपक्रमास साथ देण्याचे आवाहन करत आहोत. तरी इच्छुकांनी 98 22 41 16 11 89 75 42 62 52 99 22 19 12 96 किंवा SFS कलेक्शन पार्क चौक सोलापूर येथे संपर्क साधावा असे आवाहन छात्रवीर प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले. किमान आतापर्यंत 4 टेम्पो चारा व 4 टँकर पाणी हे आंधळगाव व हिरगाव येथे छावणीत वाटप करणार आहोत अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये श्री जगदाळे यांनी दिली. यावर्षी दर सालप्रमाणे आम्ही 4 वर्ष झाल्या छत्रपती संभाजी महाराज जयंती ही मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रम घेऊन लवजी गायकवाड सोमनाथराव यांच्या मार्गदर्शनाने कायम करतो. यावेळीची छत्रपती संभाजी महाराज जयंती 362 संभाजी महाराज जयंती साजरी करत असताना आणि पदाधिकारी दिवस करत असताना अशी संकल्पना यावेळेस मांडली गेली बैठकीत की आपण मिरवणुकीचा खर्च टाळून तो खर्च एखाद्या सामाजिक उपक्रमात घ्यायचा. त्यासाठी आम्ही रयतेच्या राजाची जयंती रयतेसाठी फक्त हा एक उपक्रम हाती घेऊन या उपक्रमाअंतर्गत आज आपल्या महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती सर्वीकडे जाणवत आहे. त्यातल्या त्यात सोलापूर जिल्हा हा कायम दुष्काळग्रस्त आहे आणि चारा छावण्यांची संख्याही लक्षणीय वाढलेली आहे. यावेळेस अजून सरकारकडनं कुठलीही मदत चारा छावण्यांसाठी अजून जाहीर झालेली नाही. त्यामुळं यावेळेस जो मिरवणुकीचा खर्च येईल तो सर्व चारा छावण्यांना आंधळगाव आणि उवरगाव येथील चारा छावणीला आपण चाऱ्याचे चारा आणि पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम यावेळेस आपण छात्रवीर प्रतिष्ठानतर्फे घेतलेला आणि तेथील जनावरांचे जे मालक असतील म्हणजे आपले शेतकरी बांधव यांना त्यांच्याबरोबर आपण तिथं भोजन पण त्यांना देणार आहे. ज्या दिवशी आपण चारा वाटपला आपण चालू आहे त्यावेळेस त्यांना तिथं भोजन म्हणजे जेवणाची सोय पण तिथे केलेली आहे शेतकऱ्यांसाठी. असा हा एक उपक्रम आहे. त्याचबरोबर आपण प्रतिष्ठानतर्फे मित्र परिवार सामाजिक कार्यकर्ते मंडळ यांनाही आवाहन केलेलं आहे की या उपक्रमात तुम्ही सहभागी व्हावे आणि मदत करावी. असा आमचा एक उपक्रम यावेळेस आम्ही रयतेच्या राजाची जयंती रयतेसाठी आणि आपल्याला यावेळी जयंतीच्या शुभेच्छापेक्षा त्यांनी सर्वांनी आम्हाला साथ द्यावी आणि दुष्काळ जो आहे त्यात आपण काहीतरी एक सहकार्य करून शेतकरी बांधवांना एक सहकार्याची भावना घ्यावी हीच आमची इच्छा आहे. छात्रवीर प्रतिष्ठानची इच्छा आहे. या पत्रकार परिषदेमध्ये लहुजी गायकवाड आदर्श इंगळे शीतल जगदाळे श्रेयस माने नितीन भोसले सोमनाथ राऊत आदी जण उपस्थित होते.